यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील सगळीच धरणं 100% भरली आहेत। जुन्नर तालुक्यामधील वडज, माणिकडोह, येडगाव, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी पाचघर ही सगळी धरणं पूर्णपणे भरलेली आहेत। प्रामुख्याने माणिकडोह आणि पिंपळगाव ही दोन धरणं पूर्णपणे भरल्यामुळे शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करतोय। कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत येणारे डिंबा धरण हे सुद्धा पूर्णपणे भरलेले आहे। बहुतांशी धरणामध्ये पाणी जास्त झाल्याने या पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। परतीच्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये अधिक पाऊस पडल्याने ही सगळी धरण पूर्णपणे भरल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये जुन्नर तालुका आणि आजूबाजूच्या तालुक्यांना देखील पाण्याची कमतरता भासणार नाही असं तरी दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, माणिकडोह। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।